झाल्याची नगरसेविका सौ महेश्वरी तरे यांची कबुली. ठाणे दर्पणने घेतला विकास कामांचा आढावा. तरे मॅडम, 5 वर्षाचा कार्यकाळ संपलाय, काय विकास काम प्रभागामध्ये आपण राबवली? नमस्कार. गेल्या 5 वर्ष म्हणजे आता तसं बघितलं तर माझी 10 वर्ष झाली, पण 10 वर्षात बरीच कामं झाली आहेत आणि ह्या 5 वर्षात देखील बरीचशी कामं करण्याचा प्रयत्न केला. पण आपणाला माहीत असेल की ठाणे महानगरपालिकेमध्ये पहिली 2 वर्ष जी काही स्थिती होती त्याच्यामुळे जास्तीत जास्त विकास कामं करण्याचा जो मानस होता त्याला कुठेतरी खंड पडला. तरी पण त्या ह्याच्यात पण त्या परिस्थितीत देखील पाठपुरावा करून बरीचशी कामं म्हणजे जवळजवळ आम्ही 7 ते 8 कोटीचा भांडवली निधी आणून कामं करण्याचा प्रयत्न केलेला. त्यातलं एक काम म्हणजे असं आमचा श्रीरंग सोसायटी आणि आनंद पारख्याला जोडणारा हा पूल जो बऱ्याच वर्ष जुना झाला होता आणि तुम्हाला माहिती की श्रीरंग सोसायटीमध्ये पाणी अडतं, तर आम्ही हा पूल उंच करून आणि ज्या MTNL वगैरे केबल्स ज्या आतमध्ये होत्या त्यावरती काढण्यात जेणेकरून जो कचरा अडकू नये आणि पाण्याचा निचरा लवकरात लवकर व्हावा. कारण हा जो नाला आहे हा ठाणे शहरातला सर्वात मोठा नाला आहे आणि 6 नंबरचा जो येऊरवरला येतो आणि त्याचं खालचा पॉईंट म्हणजे हा आमचा इकडनं रुंदान खाडीपर्यंतचा परिसर आहे. पण त्याचमुळे मग पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे श्रीरंग सोसायटीमध्ये नेहमीच पूरमय स्थिती जी असते, तर हा पूल बांधल्यामुळे आम्ही 1-2 कामं केली की पूल पण बांधला आणि पाणी कमी कसं होईल ह्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. महत्त्वाची विकास कामं म्हणजे इथे आझादनगरमध्ये व्यायामशाळा नव्हती, व्यायामशाळेचा पाठपुरावा केलेला आणि त्याचं ओपनिंग म्हणजे आम्ही केलेलं आहे, रिव्हिजन केलेलं आहे. लवकरच त्या कामाला सुरुवात होईल. त्याचप्रमाणे वॉर्डमध्ये एकूण आपण म्हणतो की सोच व्हा शौचालय आताचं जे ब्रीदवाक्य आहे त्याप्रमाणे आम्ही जास्तीत जास्त म्हणजे 9 ते 10 शौचालयं आम्ही बांधली आणि आमचा प्रभाग हगणदारीमुक्त झालेला आहे ह्याचा ऑलरेडी आम्ही लेटर दिलेला आहे. अजून एक नवीन महिलांसाठी खास सुसज्ज असलेलं टॉयलेट्स आम्ही ओपनिंग केलेलं आहे, भूमिपूजन झालेलं आहे, लवकरच त्या पण कामाला सुरुवात होईल. त्याचप्रमाणे घोसाळे तलाव की जो गेल्या टर्ममध्ये आम्ही केलेला होता तर निधी नसल्यामुळे आम्ही तिथे आता नवीन LED लाईट्सची सोय आणि त्याचप्रमाणे रंगरंगोटी थोडं सुशोभीकरण हे काम हाती घेतलेलं आहे. LED लाईट्सचं काम लास्टच्या टप्प्यात असतानाच आचारसंहिता लागली, तर आचारसंहिता लागली झाल्यानंतर LED लाईट्स लागण्यात येतील. त्याचप्रमाणे म्युझिकल फाउंटन हा महासभेत विषय मंजूर झालेला आहे, पण आचारसंहिता लागल्यामुळे टेंडरचा विषयमध्ये ती गर्दीत अडकलेला आहे. तर आचारसंहिता झाल्यानंतर त्याला पुढची प्रोसिजर झाल्यावर लवकरच आमच्या घोसाळे तलावामध्ये म्युझिकल फाउंटन होईल. त्याचप्रमाणे आमचा ऋतुपार्क आणि माजिवडा ह्याला जोडणारा जो पूल आहे पादचारी पूल त्याची दुरावस्था झाली आहे. गेल्या 1st टर्ममध्ये मी तो रिपेअर केला होता, परंतु तो आता रिपेअर करण्यापलीकडे गेलेला आहे. तर त्याचं देखील नूतनीकरणाचं काम घेतलं आहे, तो विषय मंजूर झाला, ते पण टेंडर प्रोसेसमध्ये ती प्रक्रिया आमची अडकलेली आहे. अशी खूप मोठी मोठी कामं आम्ही घेतलेली आहेत. त्याच्यानंतर आता श्रीरंग स्कूल ते आपला हा पूल आनंदपार तिथे आम्ही UTWD रस्ता अंतर्गत रस्ते सगळेच घेतलेले, परंतु सगळ्यांना एक रस्ता आहे हा ह्याच्याप्रमाणे उक्तीप्रमाणे आमचा हा रस्ता आता मंजूर झाला आहे, त्याचं काम सध्या चालू आहे. आणि आमचा जो आझादनगर एरिया स्लम जिथे येतो तुम्ही जर तिथे कुठेही गेला तर तुम्हाला आपण स्लममध्ये फिरतो असं वाटणार नाही, पूर्ण सुसज्ज पायवाटा गटार नूतनीकरणाची कामं आम्ही केलेली आहे. त्याचप्रमाणे वृंदावन हा एरिया देखील माझ्याकडे येतो. वृंदावनमध्ये MSEB गार्डनसमोरचं जी गार्डनची दुरावस्था झाली त्याचं जसं 20 लाख रुपये खर्च करून ते गार्डन देखील नूतनीकरण करण्यात येणार, त्याचं पण भूमिपूजन झालेलं आहे. टप्प्याटप्प्याने ही कामं हातात घेण्यात येणार आहेत. LED लाईट लावायचे तिथे प्रस्ताव आहे आणि दुसरे बाकीची कामं आम्ही स्वखर्चाने केलेली आहे जिथे आम्हाला निधी मिळू शकला नाही आहे. उदाहरणार्थ सद्गुरू सोसायटीचा जो रस्ता आहे त्या लोकांची मागणी होती की रस्ता खूपच खराब झालेला आणि महानगरपालिकेचा निधी आम्हाला उपलब्ध होऊ शकला नाही, तेव्हा आम्ही तो आमच्या स्वखर्चाने तो रस्ता करून देण्यात आला. आणि मॅडम, ओपन जिमबद्दल आपली काय भूमिका? ओपन जिम आपल्या प्रभागात लागले पाहिजे असं माझं मत होतं आणि मला वाटतं गेली 4 वर्षापासून पाठपुरावा करत होती, परंतु ओपन जिमला त्यांनी निधीच ठेवला नसल्यामुळे
आम्हाला एक ओपन जिम फक्त आता त्यांनी दिली की प्रत्येक नगरसेवकाला एक मिळाली पाहिजे. तर 3-4 ठिकाणी लावण्याचं प्रस्तावित होतं, परंतु एक सद्गुरू सोसायटीच्या समोरची जी ओपन जिम आहे ती त्यांनी सांगितलं की ही आचारसंहिता संपल्यावर नेक्स्ट बजेटमध्ये आम्ही घेऊ. आणि एक ऑलरेडी आम्ही ऋतुपार्क येथे लावलेली आहे. घोसाळे तलावात एक ओपन जिम लावावी असा माझा मानस होता आणि आयुक्तांनी त्यांना सहमती दर्शवलेली आहे. घोसाळे तलावामध्ये विसर्जन घाट देखील नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव आम्ही केलेला आहे. तो निश्चितच ह्या निवडणुकीनंतर होईल. अशी खूप सारी मोठी कामं आम्ही घेतलेली आहेत. माझ्या प्रभागात पाणी समस्या कुठेच ठेवलेली नाही आहे. म्हणजे तुम्ही गेल्या वर्षी जर बघितलं की पाणी खूप कमी होतं लोकांना, म्हणजे तुमचा कळवा मुंब्रा विटावा ह्या साईडला 4-4 दिवस लोकांना पाणी नव्हतं, परंतु आमच्याकडे पाण्यासाठी कुठेही बोंबाबोंब झाली नाही. एक दिवस शटडाऊन असलं तरी कोणाचंही कशा वाचून अडलं नाही. म्हणजे इतकं व्यवस्थित पाणी व्यवस्था, आपण काय म्हणतो की नागरी सुविधांवर कुठेही ताण पडलेला नाही. मॅडम, श्रीरंग बस स्टॉपचा प्रश्न अजूनही मागे लागलेला, त्याबद्दल काय? श्रीरंग बस स्टॉपचा मी प्रश्न त्यांना सांगितलेला आणि मी पाठपुरावा पण केलेला आहे. स्वतः बुरकुल्ले साहेब तिथे परिवहनवर असताना त्यांना मी स्वतः आणून ते दाखवलेलं आहे. श्रीरंग बस स्टॉप तो आहे मोठा आणि जे नवीन बस स्टॉप जे लावलेले आहे त्यांच्या म्हणण्यानुसार, तर ते जर स्ट्रक्चर तिकडे लावलं तर ती जागा कमी होणार आणि तिथे अतिक्रमण होण्याचा संभव आहे. म्हणून त्यांनी जे सांगितलं की जो बस स्टॉप जो आहे त्या स्थितीत ठेवू, त्याला त्यांनी रंगरंगोटी आणि हे करून दिलं. त्याच्यामुळे त्यांनी तो नवीन बस स्टॉप लावला नाही. कारण मॅडम, ते नवीन तुम्ही लावलं तर म्हणाले ती बाजूची जागा मोकळी होणार आणि लगेच तिथे अतिक्रमण. इतर असे कुठले प्रकल्प आहेत की ते मोठे प्रकल्प मागे लावले? मोठी म्हणजे आता तुम्ही सांगाल की 5-4 पुलाचा, पण माझा 38 लाखाचा जवळजवळ मोठा प्रकल्प आहे. तुमचं म्युझिकल फाउंटन घोसाळे तलावातला तो 50 लाखाचा आहे. तुमचं घोसाळे तलावामध्ये LED लाईट्स लावणं ते 25 लाखाचा प्रकल्प आहे. त्याच्यानंतर ते गार्डनचं 20 लाखाचं आहे. श्रीरंग रस्ता जो घेतलेला आहे त्याचा जो 1 कोटी 29 लाखाचा, असे सगळे हे सगळे मोठे प्रोजेक्टच माझ्याकडे चालू आहेत. व्यायामशाळा जी आहे त्याचा जो 40 लाखाचा प्रोजेक्ट आहे, परंतु सद्यस्थितीला त्यांनी आम्हाला अर्धे पैसे हे करून ते तुम्ही ग्राउंड बांधल्यानंतर नेक्स्ट बजेटमधनं तुम्हाला पुढचं बजेट आम्ही देऊ असं अशा प्रकारचा तिथे आहे. महिला टॉयलेट जे बांधणार आहोत ते 25 लाखाचं आहे. म्हणजे हे सगळे मोठे प्रकल्पच आहेत माझे. म्हणजे माझ्या निधीतला जे छोटी छोटी कामं आहेत ती मी सांगितलेलीच नाही, ती सगळी मोठी कामं आहेत माझी. नवीन प्रभाग आहे, नवीन मतदार आहेत, त्यांच्यासाठी काय योजना असणार आहे? आता ह्या घडीला सद्यस्थितीला मी काय काम करणार आहे हे मी तुम्हाला नाही सांगू शकत. कारण जेव्हा मी त्या प्रभागात जाईल त्या प्रभागातील लोकांना भेडसावणाऱ्या ज्या समस्या असतील आणि ज्याप्रमाणे की आता समज तिथे एखाद्या टॉयलेटची जरूरत आहे आणि मी तिथे व्यायामशाळा बांधून दिली तर ते योग्य होणार नाही. म्हणजे जिथे तिथे जी गरज असेल, ज्याला प्राधान्य द्यायचं असेल त्या कामाला मी प्राधान्य देईल. त्यामुळे मी सद्यस्थितीला तुम्हाला सांगू शकत नाही की मी तिथे जाऊन काय काम करणार. तिथे त्या समस्या ज्या भेडसावणाऱ्या असतील, लोकांना जास्त त्रास ज्या समस्यांचा असेल, सर्वप्रथम नागरी सुविधा संपूर्णपणे स्लम असू दे किंवा तो तुमचा सोसायटी एरिया असू दे, ते पुरवणं आपलं नगरसेवकाचं आद्य कर्तव्य असं मी समजतो. Zip your wallets, don't worry, man, evil travel swift and fast, cause TJS began a yeah, hey, yeah, magic transap app, transap zap, transap app. Ek hi virtual ID se transaction hai secure and safe, just tap the tab of transap app and make your life. अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7506946155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा, त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ
सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आरोग्य केंद्राबाबत काय बोलूया? आरोग्य केंद्र सगळीकडेच आहे. माझ्या प्रभागात देखील इथे मला वाटतं घोसाळे तलावाशेजारी आरोग्य केंद्र आहे. आणि आरोग्य केंद्र पूर्वी जे होतं आणि आत्ता जे आहे तिथे डॉक्टर प्रसाद पाटील म्हणून आता काम करतात, तर आरोग्य केंद्र असावेत आणि असे काम करणारे डॉक्टर तिथे असावेत ह्या भूमिकेची मी आहे. कारण पूर्वीची जी आरोग्य केंद्राची ती अवस्था होती आणि आत्ता ज्याप्रमाणे चाललं आहे, शेवटी माणसाच्या मानसिकतेवर असतं काम कसं करावं. आणि अर्धे डॉक्टर असेल की ते आरोग्य केंद्रात काम करतात परंतु स्वतःच्या प्रायव्हेट प्रॅक्टिस करतात, ते आरोग्य केंद्र सुधारलेले नाही. तर आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर प्रसाद पाटीलसारखे डॉक्टर असावेत जेणेकरून लोकांना, ज्या लोकांना गरजेसाठी आपण आरोग्य केंद्र बांधले त्याचा पुरेपूर फायदा घेता आला पाहिजे ह्या मताची मी आहे. मॅडम एक महत्त्वाचा प्रश्न आहे, मध्यंतरी पेपरला पण बातमी आली होती, देसाई बंगला जुनी शाळा सध्या त्याची अवस्था बिकट आहे, तिथे महिलांना त्रास होतो. तो एक नंबरचा जुना प्रश्न आहे. म्हणजे मी आत्ताच नाही तर माझी फर्स्ट, कारण मी जेव्हा माझ्या प्रभागात एंटर करते की त्यांनी आता तो मुतारीसारखा करून ठेवला आहे. तिथे पूर्वी जुनी शिरंगची शाळा भरायची, माझे मिस्टर पण त्या शाळेत शिकलेले आहेत आणि त्याचा आता अवस्था अशी झालेली आहे की लोकांनी मुतारी करून ठेवली आहे. मला स्वतःला खूप वाईट वाटतं, तिथून मी हे करते की माझ्या प्रभागाची सुरुवात अशा पद्धतीने व्हावी. त्यामुळे मी स्वतः श्रीरंग शाळेमध्ये जी कमिटी आहे त्यांना फर्स्ट टर्ममध्येच गेलेली भेटले त्यांना, म्हटलं बाबा तुम्ही हे डेव्हलप का करत नाही किंवा तुमच्या ताब्यात का घेत नाही. ते म्हणाले मॅडम ते कोर्ट मॅटर आहे आणि कोर्ट मॅटरमध्ये तिकडे कोल्हटकर नावाचे गृहस्थ त्यांचा सहभाग आहे, तर तो कोल्हटकरांनी तुम्हाला NOC दिली तर तुम्ही, म्हणजे मी माझं एक असं हे होतं की ज्येष्ठ नागरिकांसाठी तिथे आपण काहीतरी बांधावं, तर तुम्ही पूर्ण ताब्यात न देता महानगरपालिकेच्या तात्पुरत्या लीजवर देऊन आपण ज्येष्ठ नागरिक बांधला, निदान म्हणजे आपण आता जे मुतारीसाठा प्रभाग तो ती दिसतोय तर तसा होणार नाही. तर त्याने आहे तर तुम्ही कोल्हटकरांची NOC द्या, तर त्या कोल्हटकरांनी काय मला NOC दिली नाही, देतो देतो सांगितलं आणि दिली नाही. आणि कोर्ट मॅटर असल्यामुळे आपण त्याच्यात काही इंटरफेअर पण करू शकत नाही. तरी पण मी शाळेला एक त्यांना रिक्वेस्ट केली होती की तुम्ही तुमचे पत्रे तरी मारून घ्या निदान, म्हणजे जे कोणी आता हे रिक्षावाले थांबत आहेत मुतारीसारखा वापर करतात, इवन ते देसाई बंगल्यातल्या ज्या डॉक्टर आहेत देसाई भगिनी त्या बिचाऱ्या नेहमी माझ्याकडे येतात, अगं ईश्वरी आम्ही खिडकी उघडू शकत नाही. तर त्यावेळेला मला देखील वाईट वाटतं, परंतु आता मी ह्या लास्ट आमची प्रभाग समितीची मीटिंग होती त्याच्यात देखील मुद्दा उपस्थित केला आणि मी सहायक आयुक्तांना सांगितलं की तुमच्या लेवलने त्याला एक नोटीस द्या की निदान तुम्ही पत्रे लावा की हा जो दुरुपयोग होतो जागेचा तो तर तुम्ही करून देऊ नका, असं माझी स्वतःची तिकडे धारणा आहे की तिकडे चांगला प्रभाग झाला पाहिजे. नवीन प्रभाग स्वप्नातला कसा असेल विकासांबाबत नवीन प्रभाग जो आहे, तर आता तुम्ही तसं सांगितलं तर 10 वर्ष गेली, 10 वर्ष ह्या प्रभागाचं प्रतिनिधित्व करते, तर मला कचराकुंडी मुक्त विभाग अशी स्वतः माझी एक आहे की आपला प्रभाग स्वच्छ ठेवणं हे फक्त नगरसेवकाचं कर्तव्य नसून नागरिकांचं देखील कर्तव्य आहे. आपण घर ज्याप्रमाणे आपलं स्वच्छ ठेवतो त्याने आपला आजूबाजूचा परिसर देखील त्यांनी स्वतः स्वच्छ केला पाहिजे. म्हणजे आपण बोलतो बंबर्डिंग, मी लोकांच्या मनात बिंबवत की ते मला जेव्हा सांगतात तिथे कचरा पडला आहे तेव्हा मी त्यांना माझ्या शब्दातच सांगते की इथे घंटागाडी येते. घंटागाडी येत नाही असं नाही की आपल्या वेळेवर घंटागाडी येतं, तुम्ही घंटागाडीत कचरा टाका, आपला प्रभाग कचरामुक्त करा. मी स्वतः करतो आणि मला आता आनंद आहे की आम्ही असे 2 स्पॉट आहेत की H2 समोरचा ते एक मच्छी विकायला बसते तिकडचा एक स्पॉट आणि खंबाले चाळ जिकडे टॉयलेटला लोक यायचे की टॉयलेटला येताना एका हाताने पिशवी फेकायचं, आम्ही 2 स्पॉट असे कचरामुक्त केलेले आहेत की लोक आता सकाळी 7 ते 8:15 ते घंटागाडी थांबते त्यावेळेत येऊन ते कचरा टाकून जातात आणि तो टॉयलेटचा परिसर पूर्ण त्यांनी स्वच्छ केला. त्याचप्रमाणे H2 समोरचा जो मच्छी विकते ते समोरचे 2 स्पॉट मी कचरामुक्त केलेले आहेत. तर मला निश्चित खात्री वाटते की ह्याच्या पुढे देखील अजून कुठे काही असेल तर त्यांना मी लोकांचं मन वळविण्यात यशस्वी होईल. खरे साहेब तुम्ही माजी नगरसेवक आहात आणि आता सध्या सामाजिक कार्याला वाहून घेतले, विकास कामांबाबत आपण काय सांगाल? नमस्कार. तर विकास कामं जी आहेत आम्ही दोघंही नवरा बायको आम्ही हप्त्यातलं 3 आम्ही नगरमध्ये जायचो आणि काय कामाची मला सांगायची ही की आपलं हे काम आहे आपली फाईल अडकली आहे किंवा काय काम आहे आणि जाऊन ते फाईल तर पाठवा करून आम्ही ते पास करून घ्यायचो आणि झालं की लगेच मग ते आम्ही सगळं फाईलवर सह्या घेतल्या साहेबांच्या उपायुक्त वगैरे साहेब सही करावं आणि आयुक्तांनी उपायुक्त आम्हाला खूप सहकार्य केला आणि त्यांच्या समस्या कशा पद्धतीने तुम्ही सोडवल्या? असं आहे की नागरिक आम्हाला फोनही करतात की ते हा कचरा पडला की लाईन तुटली हे
तर त्वरित आम्ही लगेच आम्ही कारवाई करायचो की लगेच आम्ही अधिकार इथे कामं लगेच जाऊन करा, लगेच ते आम्ही काम करतो. त्यामुळे नागरिक खुश व्हायचे की लगेच आपल्या इथे गेले लगेच आपलं काम होतं. आपलं कुठली समस्या असो आम्ही स्वतःहून तिथे फिरायचो. अजूनही नागरिकांना कुठल्या समस्या भेडसावत आहेत? नागरिकांना काही ठिकाणी अजून समजा ड्रेनेज लाईन आपली तिथे आली नाही आहे असं प्रकारे, त्यामुळे थोडंसं जेणेचं थोडं प्रॉब्लेम आहे. काही ठिकाणी पाणी सकाळ भागामध्ये पाणी परत जात नाही आहे, तर काही ठिकाणी ते पाणी तुंबून राहतं. बाकी समस्या बऱ्याच समस्या माझी तरे यांनी बायकोने माझ्या सोडल्या गेल्यात. आणि आम्ही दोघंही आम्ही सतत दोघंही आम्ही काम करत असतो. आमची जेवढी सरकारी आहेत आमच्या प्रभाग जे आहे म्हणजे जे शिवसेने पक्ष स्वतः लक्ष घालतात. रस्त्याच्या बाबत काय भूमिका रस्ते जे आहेत ते काही ठिकाणी छोटे आहेत, पण ते कसं आहे की काही तिथे पर्याय नसल्यामुळे लोकांची वस्ती सगळे त्यांच्या घरातून रस्ता करू शकत नाही आहे. तिथे म्युन्सिपॅलिटी काही ठिकाणी आहेत म्हणजे त्यांचा रस्ता जे मोठा करण्याचा प्रस्ताव आहे, पण ते आपण लोकांचं जर आपण तोडून रस्ता करू शकत नाही ही थोडी खंत आहे की रस्ता मोठा व्हायला पाहिजे. कारण कुठल्याही ठिकाणी रोड मोठा तेव्हा तिथे आपण डेव्हलपमेंट करू शकतो, तर त्याशिवाय डेव्हलपमेंट होऊ शकत नाही आहे. पण रस्ते मोठे व्हायला पाहिजे अशी अशी इच्छा आहे. धन्यवाद.